नमस्कार, पास नापास चॅनल वर तुमचं हार्दिक स्वागत आहे। जर का चॅनल ला आपल्या सबस्क्राइब केले नसेल तर खाली दिलेलं लाल रंगाचं सबस्क्राइब बटन दाबून चॅनल ला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्या चॅनल वर येणारे सर्व नवीन बिझनेस संबंधी व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायला मिळतील। आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एकदम मस्त व्यवसाय, कडक व्यवसाय आहे, तो म्हणजे आहे पेस्ट कंट्रोलचा बिझनेस। तर ह्या व्यवसायाबद्दल, या बिझनेसबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे की तुम्ही हा व्यवसाय कसा चालू करू शकतात, यामध्ये तुम्हाला कोणते कस्टमर मिळणार, तुम्ही काय काय सर्विस देता येईल, त्याची मार्केटिंग कशा पद्धतीने तुम्हाला करता येईल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये पेस्ट कंट्रोलच्या व्यवसायाबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत न सोडता पूर्ण बघा। तर हा जो पेस्ट कंट्रोलचा बिझनेस आहे, हा बिझनेस हा कधीच न मरणारा बिझनेस आहे। खूप भविष्यामध्ये या बिझनेसला, या व्यवसायाला स्कोप राहणार आहे। कारण पेस्ट कंट्रोल म्हणजे काय की जे पण किडे मकोडे असतात त्यावर आपल्याला ट्रीटमेंट करावं लागते, त्यावर आपल्याला चांगल्यातले चांगलं सोल्युशन द्यावं लागतं कस्टमरला, हा असतो पेस्ट कंट्रोलचा बिझनेस। तर जोपर्यंत धरतीवर लाल मुंग्या, उंदर, माश्या, मधमाशा, किडे मकोडे, साप, उंदीर, ढेकून, नागतोडे, जितके पण प्रकारचे किडे, झुरळ, पाल, जितके पण आहेत, तोपर्यंत आपल्याला या बिझनेसला स्कोप राहणार आहे। कारण किडे कधी संपणार नाही आहे आणि त्यांना मारायची गरज ही कधी संपणार नाही आहे, त्यामुळे हा बिझनेस हा कधी न संपणारा बिझनेस आहे। त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला खूप भविष्यात खूप जास्त पैसा कमवण्याची संधी आहे। तर आजचा व्यवसाय हाच आहे आपला की पेस्ट कंट्रोल। तर आता हा तुम्ही कसा चालू करू शकतात ते आता मी तुम्हाला सांगतो। हा जो व्यवसाय आहे हा तुम्ही दोन प्रकारे चालू करू शकतात। तर एक तर आहे की घरातून तुम्ही चालू करता येईल आणि एकट्यामध्ये चालू करता येईल, कुणाची सपोर्ट न घेता तुम्ही एकट्यात देखील हा व्यवसाय चालू करू शकतात छोट्या स्केलवर। आणि दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे की तुम्हाला एक पूर्ण प्रॉपर रजिस्ट्रेशन वगैरे, लायसन वगैरे काढून एक तुम्हाला एक ऑफिस वगैरे घ्यावं लागेल आणि ऑफिसमध्ये तुम्हाला एक तुमची टीम बनवावं लागेल पेस्ट कंट्रोलची, आणि तुम्ही पूर्ण ऑफिस मॅनेजमेंट सांभाळायचं, अकाउंटिंग, मार्केटिंग, सगळं काही गोष्टी, आणि तुमची जी टीम आहे ती सगळीकडे जाऊन मार्केटमध्ये सर्विस देणार। अशा पद्धतीने तुमचा एक जबरदस्त स्टार्टअप देखील यामध्ये चालू होऊ शकतो। आता यामध्ये आपल्याला चालू करण्याच्या आधी सगळ्यात मेन गोष्ट आहे ती म्हणजे ट्रेनिंग। तर आपल्याला सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग, सगळ्या गोष्टीची माहिती ही असणं गरजेचं आहे की यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल वापरले जातात, पेस्टिसाईड्स वापरले जातात सगळ्या गोष्टीचे, त्याचे सोल्युशन्स वापरले जातात। तर त्याची आपल्याला सगळी माहिती असणं गरजेचं आहे की ते किती टॉक्सिक आहे आणि किती त्यांच्यामध्ये झहिरीले केमिकल असतात सगळे। तर त्याचं तुम्हाला हाताळणी आली पाहिजे, त्याचं प्रमाण माहिती पाहिजे की ते कशा पद्धतीने वापरायचं, कुठल्या किड्यांवर कुठला फॉर्म्युला वापरायचा, कुठलं केमिकल कुठल्या किड्यांवर उपयोगी ठरतं, इफेक्टिव्ह आहे, त्याची सगळी नॉलेज तुम्हाला सुरुवातीला घ्यावं लागेल, ट्रेनिंग प्रॉपर त्याचं घ्यावं लागेल। कारण तुम्ही विदाऊट ट्रेनिंग जर का काही माहिती नाही, कुठलंही औषध घेऊन कुणालाही काही पण सर्विस द्यायला निघाले तर ते तुम्हालाही नुकसानदायक होऊ शकतं आणि ज्या ठिकाणी तुम्ही सर्विस देणार आहे त्यांना देखील त्या केमिकलचे काही रिॲक्शन पण होऊ शकतात। म्हणून प्रॉपर ट्रेनिंग सुरुवातीला घेणं हे या बिझनेसमध्ये खूप गरजेचं आहे। याची ट्रेनिंग, याची माहिती घेण्यासाठी मी तुम्हाला काही रस्ते सांगतो। तर याचा फ्रीचा रस्ता आहे तो म्हणजे आहे यूट्यूब। यूट्यूबवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकतात, त्यातून तुम्हाला बेसिक नॉलेज येईल की कुठलं केमिकल कसं वापरायचं काय नाही, त्याचे देखील तुम्ही व्हिडिओ बघून घरच्या घरी तुम्हाला शिकता येईल। दुसरा ऑप्शन आहे तो थोडा पेड ऑप्शन आहे, तर तुमच्या एरियामध्ये काही इन्स्टिट्यूट वगैरे असतील, कोणी कोर्स वगैरे करत असेल, याचे शिकवत असतील तर पेस्ट कंट्रोलचे, ते देखील तुम्ही कोर्स करून तुम्ही सर्टिफाईड ट्रेनर किंवा एक पेस्ट कंट्रोल चांगला सर्विस देणार व्यक्ती तुम्ही यामध्ये बनू शकता। त्यामध्ये तुम्हाला पूर्ण केमिकलचं नॉलेज वगैरे त्या कोर्समधून मिळून जाईल। तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे प्रॅक्टिकल, कुणाचा बिझनेस असेल यामध्ये तर त्या बिझनेसमध्ये जॉब करून तुम्ही शिकू शकता। किंवा तुम्हाला जर का यामध्ये जमिनीवर उतरून स्वतः सर्विस द्यायची नसेल, तुम्ही जर का फायनान्स करायला तयार असाल, तुम्ही पैसा लावायला तयार असाल, तर मग तुम्ही हे एक काम करू शकतात की तुम्ही ज्यांची ट्रेनिंग झालेली आहे, ज्यांना या कामात एक्सपिरियन्स आहे, असे लोक तुम्ही कामाला ठेवून घ्या। आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे कस्टमर्स, गिराईक। तर आता आपले गिराईक कोण बनणार, आपण कुणाला सर्विस द्यायची, कोणाला आपण आपला सर्विस देऊन आपण चांगले यामध्ये पैसे बनवायचे। तर आता आपले कस्टमर जे आहेत ते सगळं मार्केटच आपलं कस्टमर आहे, ज्यांच्या घरामध्ये जे जे लोक किड्या मकोड्यांच्या त्रासाने त्रस्त आहेत, मग ते कुठल्याही प्रकारचे किडे असू शकतात। तर त्यामुळे आपल्याला खूप मोठं मार्केट सर्व करण्यासाठी रिकामं आहे, त्यामुळे याच्या आपल्याला खूप जास्त संधी आहे। यामध्ये प्रामुख्याने दोन
तुम्ही टार्गेट करू शकता, एक तर रेसिडेन्शियल आणि दुसरा आहे कमर्शियल। रेसिडेन्शियलमध्ये घराघरात जाऊन पण तुम्ही ही सर्विस देता येईल। घराघरात ही समस्या किड्या मकोड्यांची ही आहेच आहे, कुठल्या ना कुठले किडे हे कोणा ना कोणाकडे असतातच। आणि दुसरा आहे ते म्हणजे कमर्शियल। आता कमर्शियल मार्केटमध्ये आपल्याला खूप मोठी संधी पण दडलेली आहे, तर यामध्ये आता आपल्याला तुम्ही काही पण घ्या, शाळा घ्या, कॉलेज घ्या, हॉस्पिटल, दवाखाने, तुमचे ऑफिसेस घ्या, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या घ्या, बेकरी घ्या, तुमचे दुकानं असतील कुठले तर तिथे, तर मार्केट हे कमर्शियलमध्ये पण खूप मोठं आहे। आणि फॅक्टऱ्या देखील आपण टार्गेट करू शकतो, कारण फॅक्टऱ्यांमध्ये दोन प्रकारचा माल असतो, एक तर कच्चा माल असतो आणि दुसरा आहे फिनिश गुड्स असतात। तर बऱ्यापैकी कच्चा मालासाठी पण मोठमोठे गोडाऊन असतात त्यांचे ठेवलेले, तर ते पण देखील त्यांना सुरक्षित ठेवणं गरजेचं असतं की ते कुठले किडे मकोडे त्याला लागले नाही पाहिजे, तो माल खराब झाला नाही पाहिजे। तर ही रिस्क ही खूप जणांना असते जे मॅन्युफॅक्चरिंग करतात, तर तिथे देखील तुम्ही त्यांना सर्विस देऊ शकतात की आम्ही तुमच्या जे पण किडे मकोड्याची समस्या आहे, ज्या टाईपचं किडे आहे, त्यांचे इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आम्ही देऊ। आणि मग तुम्ही त्यांच्याशी पण चांगला कॉन्ट्रॅक्ट करून पण तुम्ही तिथे देखील चांगलं तुमचा बिझनेस तुम्हाला बनवता येईल। आता या बिझनेसचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आहे मार्केटिंग। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जास्त मोठा मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे, खूप यूजफुल व्हिडिओ आहे। तर मार्केटिंग तुम्ही नीट समजून घ्या, कारण मार्केटिंगवरच तुमचा बिझनेस बऱ्यापैकी डिपेंड राहणार आहे आणि पुढं कशी त्याची ग्रोथ होणार ही सगळं तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीवरच अवलंबून राहणार आहे। त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित हा पॉईंट पूर्ण समजून घ्या, व्हिडिओ अर्धवट सोडू नका। तर आता मार्केटिंगमध्ये तुम्हाला मी चांगले चांगले काही ऑप्शन सांगतो। सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे आहे न्यूजपेपर। तुमच्या एरियामधला जो पण चांगला चालणारा, जास्त त्याची ब्रँड व्हॅल्यू असणारा न्यूजपेपर तुम्ही टार्गेट करा आणि त्यामध्ये तुमच्या व्यवसायाची, तुमच्या सर्व्हिसची ॲड द्या। तिथे तुम्ही टाकू शकतात की पालीपासून किंवा झुरळांपासून तुम्ही परेशान आहात का, त्रस्त आहात का, तर मग खाली दिलेल्या नंबरवर फोन करा आणि मुक्ती मिळवा, आम्ही घरी येऊन सर्व्हिस देऊ। तर तिथे तुम्हाला चांगल्यातले चांगले कॉल्स येऊ शकतात, तिथून तुम्हाला चांगले कस्टमर हे त्या ॲडद्वारे तुम्हाला मिळवता येतील। दुसरा चांगला ऑप्शन आहे तो म्हणजे फ्लायर्स, किंवा त्याला पॅम्पलेट म्हणतात, बरेच जण पत्रकं म्हणतात, तर ते तुम्ही तुमचे बिझनेसचे छापून घ्या, प्रिंट करून घ्या। त्यावर तुम्ही कोणत्या कोणत्या किड्या मकोड्यांवर इफेक्टिव्ह ट्रीटमेंट देऊ शकतात फक्त तेच प्रिंट करा। विनाकारण आमच्याकडे सगळ्या प्रकारचे किड्या मकोड्यांवर सोल्युशन आहे, असं काही विनाकारण फेक टाकू नका। कारण तुम्ही जर का चांगली सर्व्हिस देऊ नाही शकले इफेक्टिव्ह, तर तुमचं मार्केटमध्ये नाव खराब होऊन जाईल। त्यामुळे जितके तुम्ही फक्त देऊ शकता, उंदरावर तर उंदीर घ्या, साप तर साप, मुंग्या तर मुंग्या, फक्त तेवढंच प्रिंट करा आणि मगच वाटा। तिसरा चांगला स्वस्त आणि मस्त ऑप्शन आहे तो म्हणजे सोशल मीडिया। सोशल मीडियावर तर आजकाल सगळेच ॲक्टिव्ह आहे, मग तुम्ही फेसबुक घ्या, व्हॉट्सअप घ्या, इंस्टाग्राम घ्या, त्या ठिकाणी तुमचा पण बिझनेस ॲक्टिव्ह करा। तिथे देखील चांगले चांगले पोस्ट करा, तिथून देखील तुम्हाला चांगला बिझनेस हा मिळू शकतो, तिथून देखील तुमची सर्व्हिस लोक बघतील सोशल मीडिया थ्रू, तिथून तुम्ही पेड मार्केटिंग कॅम्पेन देखील त्याद्वारे चालवू शकतात। चौथा मस्त ऑप्शन आहे तो म्हणजे आहे सबस्क्रिप्शन मॉडेल। तुमचे पहिलेच तयार ठेवा की एक महिन्या टू महिना सर्व्हिस देणार आम्ही, 6 महिन्याला एकदा व्हिजिट मारणार, किंवा मोठमोठ्या कंपन्या असेल तर त्यांबरोबर तुम्ही डायरेक्ट करार करू शकतात, कॉन्ट्रॅक्ट करू शकतात वर्षभराचा, की दर महिन्याला आम्ही येऊन मारून जाणार किड्यांना, किंवा आम्ही बघून जाणार काय पोझिशन आहे, किती इफेक्टिव्ह आहे, कमी झालं का प्रमाण किड्यांचं, कसं झालं। तर ते तुम्ही सबस्क्रिप्शन मॉडेल ठेवा, त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला प्लॅन बनवता येईल की एवढ्या पैशांमध्ये आम्ही इतके महिने सर्व्हिस देऊ, इतक्या पैशांमध्ये आम्ही पूर्ण वर्षभर देऊ, असे पहिले पूर्ण प्लॅन बनवा। त्याप्रकारे मग तुम्ही पुढे सबस्क्रिप्शन मॉडेल तुमचं मार्केटमध्ये लॉन्च करा। तर हा जो पेस्ट कंट्रोलचा बिझनेस आहे, हा जो व्यवसाय आहे, यामध्ये तुम्हाला फायदा हो किंवा नुकसान हो, त्याची सर्व जिम्मेदारी ही तुमचीच असणार आहे। त्यामुळे व्यवसायाचा आधी पूर्णपणे नियोजन करून घ्या, त्यानंतरच मग योग्य तो निर्णय तुम्ही घ्यावा। तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर खाली दिलेलं लाईक बटन दाबून व्हिडिओला लाईक करा, त्याच्या बाजूला शेअर बटन दिलेलं आहे। तुमच्या मित्रपरिवारामध्ये कोणी व्यवसाय करण्यास इच्छुक असेल तर त्याला हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर जरूर शेअर करा, तुमचा एक शेअर कोणाची मदत करू शकतो। आणि खाली दिलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, वंदे मातरम।